नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्यानंद ग्रुप या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थ्रिप्स किंवा उडद्या जो बागेवरती असतात, थ्रिप्स वगैरे किंवा द्राक्ष बागेवरती उडद्या पडतो, उडद्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो, तर अशावेळी नैसर्गिक जे घरगुती औषध तयार करून आपण जो वापरतो, तर असंच एक औषध हे थ्रिप्स किंवा उडद्यावरती बनवलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जे नवीन बांधव हा व्हिडिओ पाहणार आहेत, त्यांनी सत्यनंद ग्रुप हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, त्यांच्या इतर बांधवांना तो शेअर करून त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगायचं आहे। आणि ह्याच्या अगोदरचे माझे भरपूर व्हिडिओ आहेत डाळिंबागेविषयी, तर ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत, एकदम खूप छान माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे टिप्स किंवा उडद्या याच्यावरती एक जालिम उपाय सांगणार आहे। तर ते औषध कसं तयार करायचं नीट समजून घ्या। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 200 ग्रॅम काळा हिंग आणि 200 ml 200 मिली देशी गाईचं गोमूत्र। तर हे मिश्रण तयार कसं करायचं मित्रांनो, एका छोट्याशा बरणीमध्ये ते गोमूत्र ओतायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो काळा हिंग 200 ग्रॅम टाकून ते 48 तास भिजत ठेवायचं आहे। 48 तास भिजल्यानंतर सुती कपड्याने ते गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेऊन ते द्रावण 200 लिटर पाण्यात टाकून फवारणीसाठी वापरायचं आहे। तर त्याचं उडद्या किंवा थ्रिप्स ह्यावरती एकदम जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे। खूप छान असं हे औषध आपण घरच्या घरी तयार करू शकतो। याला जास्तीत जास्त 100-200 रुपये खर्च होईल, पण एक नैसर्गिक औषध ते पण एकदम पॉवरफुल आपण घरच्या घरी बनवू शकतो। तुम्ही नक्की हे औषध बनवा आणि तुमच्या बागेला वापरा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच माहिती सांगतो। व्हिडिओ तुम्हाला हा नक्कीच आवडेल, तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो।